सांगता का आम्हाला? तुम्ही जे काय आता तिकडे सगळं करून ठेवलेले त्रांगड, जे तुम्ही मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, काय ते काट्याच्या आणीवर बसली तीन गावे, बरोबर ना? दोन ओसाडे एक बसेची ना। आता ऐका तुम्ही, तुमचं रेकॉर्ड केलेलं असेल ते स्वतः स्वतःला लावून ऐका, तुमचं एक तरी गाव बसलंय का? बरं, पंतप्रधानांनी दत्तक गाव योजनेत तरी तुमचं गाव बसलंय का? गाव दत्तक घेऊन सुद्धा तुमची गावं बसत नाहीयेत। आणि तुमची जी आता झालेली आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची युती, ही नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे? कारण नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला, जसं मी म्हणतो की मला भाजपा मुक्त राम पाहिजे, तुम्हाला मिळाला, तसं नितीश कुमार बोलले होते की संघ मुक्त भारत। तो नितीश कुमार, तुम्ही त्याचं मानाचं पान ताट सगळं वाढून तुम्ही त्याच्या बाजूला बसलाय तुम्ही। दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू, ज्या चंद्राबाबूंना मोदी म्हणाले होते युटन बाबू, आणि चंद्राबाबू मोदींना म्हणाले ते हे तर आत्रिके आहेत, मग मिंदे तुम्ही सांगा, चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलली होती, मग तुमचा नक्षल काय शहरी नक्षलवाद नेमका आहे कुठे? हे हिंदुत्ववादी आहेत का? ते मांझी बोलले होते की राम आणि कृष्ण हे काल्पनिक आहे, दुसरं कोणी बोलला तर काय आगडोम उसळला असता, भाजपनी पूर्ण त्यांचे काय चपला मारल्या असत्या, जोडे मारले असते, प्रतिमा जाळल्या असत्या, पण आता बसलेत ओ मांझी रे करत गाणं आहे ना, घेतलेत बरोबर सगळे। हे असे सगळे ज्यांचा विचाराचा पत्ता नाही, काही त्याला हिंदुत्वाचा आधार नाही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालात। अहो, हिंदुत्व माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे, आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय, त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय। तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही। आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे, सुधारणावादी आहे, गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, हे मी ठामपणाने सांगतोय। शेंडी जानव्याचं आणि देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे। आम्हाला अतिरेक्यांना बडवणारं हिंदू पाहिजे। तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका, तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका। तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले, ते तुम्ही मोदींना मी विचारतोय, सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं? पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना, देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी, सांगा तुम्ही। हा काय, नेशन वॉन्ट्स टू नो, का तुम्ही हिंदुत्व सोडलं, का तुम्ही लाचार झालात? हा पुष्ट आहे भारत नाही, आता पुसत आहे भारत, त्यांना पुसून टाकतोय भारत, त्यांना पुसून टाकतोय। पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामोनिशाण नाही शिल्लक ठेवते, जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डायला, की फक्त भाजपा शिल्लक राहील। नड्डाजी नड्डा संभाल के रखो, या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले, शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय, जे मगाशी एक थोडस राहिलं शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं की आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यातला फरक लक्षात ठेव, आणि म्हणून मी एक जुनी आठवण, आदित्य तेव्हा शाळेमध्ये होता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आपलं चाललं होतं, देता की जाता, दिवाकरजी आपण सगळे, विनायकजी वगैरे सगळे नेते आपण नागपूरच्या सभेत होतो, आपण घरी मातोश्रीमध्ये ठरवलं, विनायक राऊत वगैरे सगळे आले होते। मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया, नागपूर ठीक आहे, कुठून करायचं? म्हटलं मला काय माहित, कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो। म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा, मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क, चालेल का? चालेल, जाहीर झालं। आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे, मी आदित्य रश्मी आम्ही मैदान बघायला गेलो, तेव्हा कोणतरी म्हटलं मैदान बघितलं, तुम्ही आधी बघितलं नव्हतं का मैदान? म्हटलं काय झालं, नाही थोडं जरा जास्तच मोठं वाटतंय। दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली, आदित्य जाऊन खिडकीत बघायचा आणि मला येऊन सांगायचा, बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे।
मी त्याला सांगितलं, लक्षात ठेव आदित्य, ही माझी सभा नाही, तुझ्या आजोबांची सभा.